काल रात्री पडलेल्या पावसामुळे गटारीतील कचरा व पावसाचे पाणी मुख्य रस्त्यावर कोबडोळी ग्रामपंचायतच्या निष्काळजी व मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास गटारीची समस्या पहिला मार्गी लावा नंतर स्टँड सर्कलचा रस्ता करा असे ग्रामस्थांनी सांगितले असताना सुद्धा ग्रामपंचायतने याकडे दुर्लक्ष केले कोगनोळी गावच्या मेन स्टँड सर्कल येथे दरवर्षी पावसाळ्यामध्ये सभोवताली असणाऱ्या गटारीचे पाणी या रस्त्यावर साचते त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खराब होऊन जातो वार्ड नंबर 1 मधील वरील भागातील संपूर्ण गटारीचे पाणी स्टँड सर्कल होऊन खाली पास होत असते त्यामुळे गटार छोटी व पाणी प्रवाह जास्त असल्यामुळे येथील गटारीचे पाणी व कचरा स्टँड सर्कलच्या रस्त्यावरती जमा होत असते अशी तक्रार ग्रामस्थांनी केली असताना रस्ता कामाचे ठेकेदार यांनी स्वतः येऊन या ठिकाणी पाहणी केली व स्वतः या ठिकाणी तीन फुटाचे नळे घालून पाणी पास करून देतो असे सांगितलेले असतानासुद्धा ग्रामपंचायत अधिकारी व काही सदस्यांनी त्यांच्या कामास विरोध दर्शवून आम्ही उद्योग खात्रीतून हे काम घातले असल्याचे व ते काम करणार असल्याचे खोटे सांगून ग्रामस्थांची व अधिकाऱ्यांची दिशा बोलत्यांनी केली ग्रामपंचायतच्या आडमूट धोरणामुळे रस्ता टेकेदारांनी आपण रस्ता पूर्ण करून घेतला रात्री पडलेल्या पावसामुळे ही गटार पूर्णपणे तुंबून त्यातील पाणी व कचरा रस्त्यावरती उकिरण्यासारखा पसरला त्यामुळे येथील राहणारे रहिवासी व वाहतुकीदारांना येथील वा ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून याकडे लक्ष घालणे गरजेचे असून लवकरात लवकर ही गटार तयार करून घेण्यात यावी नाही तर ग्रामस्थांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल असे ग्रामस्थातून बोलले जात आहे या प्रसंगी कोकणोळीतील काही प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार पीडब्ल्यू डी अधिकारी यांना दूरध्वनीवरून या, या प्रकरणाची माहिती दिली असता संबंधित ठेकेदाराकडून या गटारीचे काम करून देतो असे सांगण्यात आले होते पीडब्ल्यू डी खाते या गटारीचे काम करून देत असताना त्याचे कोगनोळी ग्रामपंचायतला का वावडे लागले हा प्रश्न उपस्थित होत आहे कोगनोळीहून अनिल नवाळे